भंडारा शहराचा पाणी पुरवठा पुढचे 2 दिवस बंद राहणार आहे। जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहतात। दरम्यान भंडारा शहरातल्या पंप हाऊस मध्ये पाणी शिरले त्यामुळे पंप हाऊस बंद ठेवण्यात आले। आता पूर ओसरेपर्यंत शहराचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीवरील कारधा इथला पूल जुना झालाय, मात्र या धोकादायक पुलावरून वाहतुकीसाठी बंदी असून सुद्धा नागरिक ऐकत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे। याबाबत प्रशासन सुद्धा गंभीर नसल्याचं चित्र दिसतंय। तापी नदीला आलेल्या पुरामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या टाकरखेडा पुलाला भगदाड पडले, पुलावर मोठमोठे खड्डे पडलेत। पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक करतात। मुंबईमध्ये जेएसबी गणपती मंडपात विराजमान झालाय। मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती अशी त्याची ओळख आहे। वाजत गाजत गणराय मंडपात हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। विराजमान झाले तथा ढोल तशांच्या गजरात जेएसबी गणपतीच्या मुखदर्शनाचा हा सोहळा पार पडलाय। जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगरमधील लाल चौकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली। श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या 24 वर्षांपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो। आपल्या काश्मीर भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या मंदिराला आवर्जून भेट दिली। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। मंडळाच्या गणरायांचा आगमन सोहळा झालाय आणि मोठमोठ्या गणेशमूर्ती कारखान्यातून मंडळापर्यंत घेऊन जायला ही सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नागपूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। ढोल ताशांचा गजर आणि पताका पडकत नागपूरच्या राजाची मिरवणूक काढली। गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवतपणे नागपूरच्या राजाची स्थापना होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे